गायत्रीज फूड स्टुडिओतर्फे दिवाळी पाडवा बलिप्रतिपदेच्या आणि भाऊबीजेच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आज मी मँगलोरियन पद्धतीने मांडे बनवणार आहे. कदाचित ही रेसिपी तुमच्या रेसिपीशी सिमिलर असू शकेल. चला तर मग एका घासात संपणारे छोटे मांडे बनवूया. घास मांड किंवा मांडे बनवण्यासाठी मी एक कप जाडे पोहे घेतलेत, एक कप साखर आणि दोन कप मैदा घेतलेला आहे. त्याचसोबत आपल्याला 2 टेबलस्पून चण्याची डाळ लागणार आहे. ही ऑप्शनल आहे, पण चण्याची डाळ खूप छान फ्लेवर देते म्हणून मी चण्याची डाळ वापरणार आहे. त्यानंतर आपण 3 टेबलस्पून काळे तीळ वापरणार आहोत आणि 1/2 टीस्पून वेलची पूड आणि 1/4 टीस्पून तेल आपल्याला मोहन म्हणून वापरायचं आहे. आणि हे मांडो तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. तर मैदा मळताना मी थोडंसं मीठ घालते मैद्यामध्ये. चांगलं कडकडीत तेलाचं मोहन मी या पिठाला घालते. पिठाला मोहन चांगलं चोळून घ्यायचं आहे. असा मुटका यायला हवाय. आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप सॉफ्ट डो नाही आपल्याला करायचं आहे, जर असं घट्ट असं पीठ मळायचं आहे. साधारण पुरीसाठी आपण जसं पीठ मळतो तेवढं घट्ट हे पीठ मळायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. आता 1/2 पाऊण तास मी याला झाकून थोडा वेळ रेस्ट होण्यासाठी ठेवून देणार आहे. आता आपण पोहे, चण्याची डाळ आणि तीळ 1 बाय 1 भाजून घेऊया. पॅनमध्ये मी तीळ पहिल्यांदा भाजून घेते. पोहे छान कुरकुरीत परतले गेले आहेत. आता हे गार झाल्यानंतर मी याची सुद्धा बारीक पूड करून घेणार आहे. ही चण्याची डाळ मिक्सरमध्ये घालून मी बारीक पूड करून घेणार आहे. पोहे आणि चण्याच्या डाळीची बारीक पूड तयार झालेली आहे. आता साखरेची सुद्धा मी पावडर करते. साखरेची पूड तयार केलेली आहे. त्यानंतर पोहे आणि चण्याची डाळ सुद्धा पूड तयार आहे, वेलची पूड आणि तीळ. आता हे आपल्याला सगळं एकत्र करायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा मी पोह्यामध्ये चण्याची डाळ जी आपण पूड करून घेतली आहे ती मिक्स करते. त्यानंतर हे तीळ घालते. काळे तीळ नसतील तर पांढरे तीळ वापरले तरी चालतील, पण सगळेच आपले इन्ग्रेडियंट्स पांढरे असल्यानंतर काळे तीळ जास्त छान दिसतात म्हणून काळे तीळ घालायचे. त्यानंतर मी वेलची पूड घालते. साखर मिक्स करताना थोडीशी साखर घालून पहिल्यांदा व्यवस्थित सगळं मिक्स करून टेस्ट करून बघायची आणि मग वर लागली तर आपण साखर अजून घालू शकतो. आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया. 1/2 तास झालेला आहे. आपण पीठ बघूया सॉफ्ट झालंय का. छान सॉफ्ट झालेलं आहे. तर हे मी परत थोडंसं मळते आणि याची आपल्याला एक मोठी पोळी लाटायची आहे. माझ्याकडे एक झाकण आहे, या झाकणाने मी ह्याच्या एकसारख्या पुऱ्या काढणार आहे. याच्यामुळे आपले मांडे हे एकाच साईजचे होतील. तेल ठेवलंय तापत. तेल तापलेलं आहे. पुरी तळताना खूप वेळ तेलात तळायची नाहीये, गॅस मंद ठेवायचा आहे. आणि तापलेल्या तेलात एकदा पुरी घातली की तिला फ्लिप करून लगेच बाहेर काढायचं आहे. पुरीला बाहेर काढल्यानंतर त्याच्यावर आपण जे मिक्सचर केलेलं साखरेचं ते घालायचं, त्याला असं फोल्ड करायचं आणि ह्या साईडला आपण ते सारण घालायचंय, फोल्ड करायचंय आणि ही आपण अशीच ठेवून द्यायची आहे. ही थोड्या वेळाने कडक कुरकुरीत होणार आहे.
अशाच मी आता बाकीच्या सुद्धा सगळ्या पुऱ्या तळून घेते. अशा प्रकारे आपले सगळे मांडे बनवून तयार झालेले आहेत. ह्या दिवाळीला तुम्ही नक्की बनवून बघा, पण त्यासाठी रेसिपी रिकॅप करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.